सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले सध्या सर्वत्र सोशल मीडियावर रसाच्या गाड्यामुळे धुमाकूळ घालत असणारे ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांचा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जवळपास साडेपाच लाख लोकांनी पाहिला आहे त्यामुळे हे आजी आजोबा सध्या जोरात चर्चेत आहेत हे नेमके आजोबा आहेत कुठले याचा शोध घेतला आमचे सीन्यूजचे मिरज तालुका प्रतिनिधी अरुण लोंढे यांनी मग सत्य समोर आले या आजींचा व्हिडिओ बनवणारे गणेश भोसले हे मूळचे अग्रण धुळगावचे आहेत व्यवसायानं शिक्षक असणारे गणेश सध्या आनंद सागर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत सामाजिक कार्याची आवड आणि प्रत्यक्ष कार्य करणारे गणेश कामानिमित्त सलगरेमध्ये आल्यानंतर उन्हाची वाढलेली तीव्रता अंगाची होणारी लाही त्यामुळे त्यांना गार उसाचा रस घ्यावासा वाटला समोर ऐंशी वर्षाची आजी, आजी आणि आजोबा उसाचा रस गाळताना त्यांना दिसले हसत आजोबांकडे पाहणारी गोरीपान नववारी साडी नेसलेली डोक्यावर पदर घेतलेली लिंबू चिरणारी आजी आणि उसाचा रस गाळणारे आजोबा या वयात काम करताना एकमेकांना करत असणारे सहकार्य चेहऱ्यावरील समाधान आणि हास्य पाहून गणेश यांना हे कष्ट मोठे होण्यासाठी नसून आयुष्यात जगण्यासाठी चाललेली धडपड आहे असल्याचं चित्र जाणवले लागलीच गणेश यांनी या दोघांचा व्हिडिओ बनवला आणि वाट दिसू दे ग देवा वाट दिसू दे या रखरखद्या उन्हात घामाचे मोल येऊ दे अशा आशयाची व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता महाराष्ट्रभर हा व्हिडिओ व्हायरल झाला सांगली जिल्ह्यात चाबुसकर वाडीमध्ये राहणारे खोत कुटुंबीय अशिक्षित आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी गेले वीस ते पंचवीस वर्षापासून उसाच्या लाकडी गाडीवर आपल्या संसाराचा गाडा हाकण्याचे काम बाळकृष्ण विठोबा खोत आणि नीलाबाई बाळकृष्ण खोत हे करीत आहेत अपंग मुलगा असताना उसाच्या गाडीवर हाकला जातोय संसाराचा गाडा सलगरे गावातील चाबुसकर वाडीतील खोत कुटुंबियांची ही व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला सध्या अजूनही उन्हाचा जोरात सुरू आहे त्यामुळे सलगरे गावातही याचा प्रत्यय येत आहे गरम हवा आणि कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांची थंड गोड उसाचा रस पाजून तहान भागवण्याचे काम सलगरे गावातील ऐंशी वर्षाची आजी आजोबा करत आहेत वाढत्या उष्म्यामुळे त्यांच्या या उसाच्या रसाला प्रचंड मागणी आहे एक अपंग मुलगा दोन मुली असा परिवार आहे मुलगा अपंग असल्यामुळे घराची जबाबदारी आजही म्हातारपणी समर्थपणे पिळणाऱ्या या म्हातारा आजी आजोबा जोडप्यांकडे पाहिल्यानंतर एक प्रचंड ऊर्जा मिळाल्याशिवाय राहत नाही चिंतनं ग्रासलेल्या नोकरी नाही म्हणून दिवसभर भटकणाऱ्या युवकांच्या डोळ्यात अंजन घालून त्यांना कष्टातून आपण मार्ग काढू शकतो याचे उत्तम उदाहरण देणारे खोत दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच व्हिडिओ बनवून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या गणेश भोसले यांचे देखील आभार मानले जात आहेत मी गणेश भोसे आनंदसागर स्कूल मध्ये शिक्षक असून सलगरमध्ये आल्याने गुणाची वाढलेली तीव्रता यामुळे छान गाव उसाचा रस घ्यावा मला वाटला समोर पंच्याऐंशी वर्षाचे आजी आजोबा उसाचा रस गाळत असताना पाहिले नऊवारी साडीत गोरीपान आजी तिच्या डोक्यावरील पद एकुलता एक, एक मुलगा अपंग असल्यामुळे वयाची नव्वद काटायला आलेली आजी आजो आजोबा आज या वयात करत असणारे कष्ट त्यांचे चेहरेले हास्य मला सांगत होते हे कष्ट मोठे होण्यासाठी नसून आयुष्यामध्ये जगणे चाललेले धडपड आहे असे मला मनावसे वाटते खरंच या आजी आजोबाच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या सारख्या बाण तरुण आलेले तरुण मोबाईल पी वाटचाल यांच्या नादातून व्यसन करत आपले आयुष्य बर्बाद करताना दिसतात तर दुसरीकडे कष्ट हेच मांडवल सांगणारे आजी आजोबा झगडताना आपल्याला पाहायला मिळते